खानापूर तालुक्यात शेतकरी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथील शेतकरी दुबार पीक घेतात, मात्र हेस्कॉमकडून शेतकऱ्यांना थ्री फेज वीज पुरवठा सुरळीतपणे दिला जात नाही, त्यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे। उन्हाळ्यात पिकांना अधिक प्रमाणात पाणी देण्याची गरज असते, अन्यथा पिके सुकून जातात। तरीही गेल्या काही दिवसांपासून थ्री फेज वीज पुरवठा अनियमितपणे केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 5 तास सुरळीतपणे थ्री फेज वीज पुरवठा करावा यासाठी हे निवेदन देत आहेत। याची दखल घेऊन आठवड्याभरात थ्री फेज वीज पुरवठा सुरळीतपणे द्यावा, तसेच खानापूर तालुक्यातील अनेक गावे जंगल क्षेत्रात येत असल्याने हिंस्र प्राण्यांचा धोका असतो, त्यामुळे रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अन्यथा हेस्कॉम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। लाईन मच्छावून झालेली 60 किलोमीटर लाईन आहे। तर येईपर्यंत वैदूरचं स्टेशन सबस्टेशन म्हणून, आता ते प्रपोजल ॲक्च्युली आमचं ह्याला गेलं आहे, सरकारकडून ती जागा आहे, ती आमच्या यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव, युवा समितीचे धनंजय पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, रणजित पाटील, विनायक सावंत, भूपाल पाटील, राजू पाटील, पुंडलिक पाटील, निरंजन सरदेसाई आदी उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।